धुळ्याची बातमी आहे. दरोडेखोरांनी दिवसा ढवळ्या बँकेवरती दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. शिरपूर सेंट्रल बँकेवरती दरोडा पडलाय. दोन दरोडेखोरांनी बँकेचा धाक दाखवत 10 लाख रुपये लुटून नेले. 10 लाखांपेक्षा अधिकची रक्कम आहे. शिरपूर पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. आता या घटनेचा तपास करण्याचं मोठं आव्हान शिरपूर पोलिसांसमोर. प्रशांत परदेशी माझे सहकारी आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत, अत्यंत धक्कादायक आहे हे सगळं. दिवसा ढवळ्या दोन दरोडेखोरांनी ही ब्रँच लुटली आहे बँकेची. 10 लाखांहून अधिकची रक्कम नेली आहे. काय म्हणतात पोलीस? आता सध्याच्या दृश्यांमध्ये तिथे भरपूर सगळे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि इतर लोक दिसत आहेत, पण पोलीस या ठिकाणी पोहोचलेत का? पोलिसांनी काय नेमका तपास केलाय? निश्चितच सर्व जिल्ह्याला आणि एकंदरीत खानदेशाला धक्कादायक अशी ही घटना आहे. कारण की दिवसा ढवळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढी मोठी रक्कम चोरट्यांनी नेणं आणि तीही कोणाला इजा न पोहोचवता ही रक्कम भर वस्तीतून शहरातून लंपास करणं हे आश्चर्याचीच घटना म्हणावी लागेल. चोरांच्या हिमतीची दाद द्यावी लागेल आणि पोलिसांच्या नाकर्तेपणावरचा निषेध नोंदवावा लागेल अशी ही घटना आहे. 10 लाखापेक्षा अधिकची रक्कम या चोरीमध्ये चोरट्यांनी चोरून नेलेली आहे. कोणालाही इजा न झाल्यामुळे या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही या घटनेचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे या घटनेची माहिती मिळताच आमदार अमरीश पटेल आणि आमदार काशीराम पावरा यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी ही सगळी माहिती जाणून घेतलेली आहे. आणि विशेष म्हणजे घटना इतकी दोनच अवघ्या दोन चोरट्यांनी एवढ्या मोठ्या चोरीला दिवसा ढवळ्या केलेला आहे ही चोरी. त्याच्यामुळे बँक कर्मचारी अधिकारी आणि एकंदरीत जनतेमध्ये प्रचंड घबराटीचं वातावरण आहे. आणि एकंदरीत हा सर्व प्रकार जो आहे तो चलन तुटवण्यातून तर घडला नसावा ना अशी चर्चा आहे. कारण की कुठल्याही घरामध्ये चोरांना आता चोरण्यासाठी ज्या रकमा राहायच्या त्या उरल्या नसल्यामुळे त्यांनी बँकांकडे आपला मोर्चा वळवला आहे की काय अशी चर्चा आता शहरात सुरू आहे. नेमकं काय हे सगळं प्रकरण आहे हे पोलीस तपासात कळेलच, कारण कुणी याच्यात जखमी नाहीये. तपासाचं धन्यवाद या माहिती करता. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.